अच्छा अच्छा तुम्ही काहीतरी अपेक्षांबद्दल बोलत होता मुलाच्या. हा, मुलगा बी असावा. वा, पुण्यातला असावा पण त्याचं मुंबईत घर असावं. छान. आजवरचा खर्च पाहता पगार साधारण लाखभर तरी असावा. लाखभर? मुलगा एकुलता एक असला तर उत्तम. आई वडील नसले ना तरी चालतील. बापरे, तेवढीच दोघांना प्रायव्हसी हो. एकूण काय की मुलगा एकुलता एक असला तर फार चांगलं. मस्त, छान, खूप छान अपेक्षा. बाय द वे, मी योगेश पाटील, माझं एमटेक झालंय. मी राहायला मुंबईलाच आहे, स्वतःच घर आहे. पुण्याला चांगली नोकरी पण आहे. पण प्रॉब्लेम असा आहे ना की माझा पगार लाखभर नाही हो, लाखभरापेक्षा थोडा जास्तच आहे. वा वा. माझ्या आई वडिलांना ना माझी खूप काळजी होती, म्हणून कदाचित त्यांनी ना दुसऱ्या मुलाला जन्मच नाही दिला. काळजी होती म्हणजे? 8 महिन्या पहिले ऍक्सिडेंट झाला. दोघ जण वारले. आय एम सॉरी. सॉरी का? ओ सॉरी का? ओ मी म्हणतो ते गेल्यामुळेच तर मी तुमच्या अपेक्षांच्या कॉलम मध्ये फिट बसलोय, नाही का? मग आजचा दिवस खूप छान आहे हो. खरंच छान आहे. पण माझ्या पण काही अपेक्षा आहेत. काय? हो, तुमच्या अपेक्षा? येस. म्हणजे प्रॉब्लेम असा आहे ना की मला पण असं वाटतं की जिच्याशी मी लग्न करावं ती पण एकुलती एक असावी. कसं शक्य आहे? मुलीला दोन बहिणी आणि एक भाऊ आहेत, शिवाय आम्ही दोघं नवरा बायको अजून हयात आहोत ना. अहो मग प्रॉब्लेम काय? अहो मी म्हणतो आत्महत्या करा ना. प्रॉब्लेम काय? अहो तुमच्या मुलींच्या जर अपेक्षा पूर्ण होत असतील तर मग तुम्ही आत्महत्या करायला काय प्रॉब्लेम आहे? ए काय बोलतोस काय? काय तुला कळतं का काय बोलतोस ते? अच्छा, मी काय चुकीचं बोललो का? नाही हो, म्हणजे तुमचा पण उद्देश सारखा होता, माझा पण उद्देश सारखा होता, फक्त फरक होता तो मांडण्याचा, नाही का? काका कसं असतं ना, बाहेरचं आवरण कितीही चांगलं असलं तरी आतली गोष्ट किती चांगली आणि किती महत्वाची आहे ना, ते जास्त महत्वाचं. आणि आपण काय करतो, बाहेरच्या आवरणाने आणि ह्या रॅपरने भारावून जातो, आतली गोष्ट पाहायचीच विसरून जातो. पण मला एक सांगा, हे अपेक्षांचा त्रास आम्हाला का? नाही, तुम्ही या बाकीच्या अपेक्षा करण्यापेक्षा तो मुलगा त्या मुलीवरती किती प्रेम करतो ना ह्याची अपेक्षा करा. संसार कदाचित जास्त चांगला होईल. घ्या, येतो मी.